नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ इथे घेऊन आलेलो आहे. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत. सगळ्यांना माहितीच आहे इथे JNM चे ॲडमिशन प्रोसेस इथे सुरू आहे BMC अंतर्गत. सो त्यासाठी काउन्सिलिंग इथे सगळ्यांचं झालेलं आहे आणि सिलेक्शनची मेरिट लिस्ट जी काल लागणार होती ती आज इथे डिस्प्ले झालेली आहे. सो त्या संबंधीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत. स्क्रीनवरती सगळ्यांना इथे दिसतच आहे BMC चं ऑफिशियल पेज ओपन आहे. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. संपूर्ण माहिती जी आहे आपण यासंबंधी इथे बघणार आहोत. सो सिलेक्शन कॅन्डिडेटची लिस्ट जी आहे आता इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काल ॲक्च्युली लागणार होती ती लिस्ट, काल न लागता ती आज इथे डिस्प्ले करण्यात आलेली आहे. तर चला आपण ती बघूया कशी चेक करायची आहे ते. सो ज्यांचे ज्यांचे काउन्सिलिंग झाले होते तुम्ही चेक करू शकता तुमचं नाव लिस्टमध्ये आलं आहे की नाही. सो त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे ही संपूर्ण प्रोसेस तुम्हाला इथे कळेल आणि तुमचं नाव लिस्टमध्ये आहे की नाही ते कसं चेक करायचं ते आपण इथे बघूया. तर चला आपण आता सविस्तर व्हिडिओला इथे सुरुवात करूया. व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी तुमच्याचप्रमाणे तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणी यापैकी सुद्धा कोणी यासाठी इथे अर्ज केला असेल सो त्यांच्यापर्यंत सुद्धा हा महत्त्वाचा व्हिडिओ इथे शेअर करा. तर हे BMC चं ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्या वेबसाईटद्वारे तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन केले होते. सो इथे वरती तुम्हाला उज्ज्वल संधीकरता ऑप्शन दिसतोय. त्याच्यामध्येच तुम्हाला सेकंड ऑप्शन आहे इथे GNM उमेदवार नोकरीच्या संधी. सो त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सो इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता बघा लास्ट ऑप्शन इथे दिसतो आहे सिलेक्शन लिस्ट ऑफ अ GNM ॲडमिशन प्रोसेस. सो यासाठी आता क्लिक हिअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सो तुम्हाला लिस्ट जी आहे ती इथे डिस्प्ले होईल. ओके, सो ही बघा ही लिस्ट इथे लागलेली आहे. सो बृहन्मुंबई महानगरपालिका KM हॉस्पिटल परेल स्कूलिंग ऑफ अ नर्सिंग सिलेक्टेड कॅन्डिडेट हॉस्पिटल वाईज इथे कॉमन मेरिट लिस्ट जी आहे ती डिस्प्ले केलेली आहे. सो रिपोर्टिंग तुम्हाला करायचं आहे रिस्पेक्टिव्ह हॉस्पिटलला सकाळी 10 वाजता. सो 5 हॉस्पिटल होते या अंतर्गत ॲडमिशन प्रोसेस अंतर्गत. सो हॉस्पिटल इथे तुम्हाला अलॉट केलेले आहेत. सो त्यानुसार रिस्पेक्टिव्ह हॉस्पिटलला तुम्हाला इथे आता रिपोर्टिंगला करायचं आहे जे आहे तुमचं 24/7/2023 रोजी. सो इथे तुम्ही बघू शकता ओपन कॅटेगरीमधून इथे आहे 1, 2, 3. सो भांगे शीतल बाळासाहेब यांचं इथे आहे KM हॉस्पिटल. देन निर्मल प्रांजली हिचं आहे इथे भगवती हॉस्पिटल. कोटवाल अतिका यांचं आहे इथे डॉक्टर कुपर हॉस्पिटल. सो ही सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट इथे लागलेली आहे. सो रिपोर्टिंग तुम्हाला यासाठी करायचं इथे आहे 24/7/2023 रोजी रिस्पेक्टिव्ह हॉस्पिटलमध्ये. सो संपूर्ण ही लिस्ट आहे. सो लिस्ट तुम्ही इथे बघू शकता आणि तुमचं नाव जे आहे तुम्ही लिस्टमध्ये इथे चेक करू शकता. सो काउन्सिलिंग ज्यांचं ज्यांचं झालेलं आहे त्यापैकीच सिलेक्टेड कॅन्डिडेटची ही लिस्ट आहे. सो 350 जागांसाठी इथे ही ॲडमिशन प्रक्रिया सुरू होती BMC अंतर्गत. JNM नर्सिंग 3 वर्षाचा हा कोर्स आहे. सो ही संपूर्ण सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट आहे, तुम्ही चेक करू शकता. सो तुम्हाला आता रिपोर्टिंग करणं इथे गरजेचं आहे. जी काही ॲडमिशनची प्रोसेस आहे, फी पे करणं किंवा डॉक्युमेंट सबमिट करणं, कारण की काउन्सिलिंगच्या वेळी फक्त व्हेरिफिकेशन इथे झालं होतं. सो जे डॉक्युमेंट आहे ते सबमिट करून इथे ॲडमिशन प्रोसेस जी आहे तुम्हाला इथे आता कम्प्लीट करायची आहे. सो ज्यांचं ज्यांचं नाव लिस्टला आलेलं आहे सगळ्यात आधी तर सगळ्यांचं इथे कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर द सिलेक्शन. सो ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी. सो हे बघा ही संपूर्ण माहिती इथे आहे लिस्टमध्ये. इथे तुमचा जो फॉर्म नंबर आहे तो, सरनेम, तुमचं नाव, वडिलांचं नाव, तुमची जन्मतारीख, कोणत्या कॅटेगरीमधून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, पर्सेंटेज, आणि त्याच्यासमोर रिस्पेक्टिव्ह हॉस्पिटल तुम्हाला इथे दिलेलं आहे. सो या दिलेल्या हॉस्पिटललाच तुम्हाला इथे रिपोर्टिंग करायचं आहे. त्यानंतर आता ही लिस्ट आहे इथे कॅन्डिडेटची जी आहे इथे तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर इथे ह्याच्यानंतर इथे लागलेली आहे वेटिंग लिस्ट इथे लागलेली आहे कॅन्डिडेटची. सो जी वेटिंग लिस्ट इथे आहे फॉर द ओपन कॅन्डिडेट, जी तुमची पूर्ण ॲडमिशन प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर इथे ज्या जागा जर ओपन कॅटेगरीज इथे जागा आहेत. सो ओपनसाठी स्पेसिफिक जागा होत्या. सो आता ही सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट आहे इथे पूर्ण. त्यानंतर ह्याच्यामधून जर जागा काही शिल्लक राहिल्या तर इथे तुम्हाला जी वेटिंग लिस्टचे कॅन्डिडेट आहे त्यांना इथे प्रेफरन्स मिळू शकतो. जर जागा खाली असल्या तर कन्फर्म सांगता येणार नाही. ॲडमिशन प्रोसेस, कुणाच्या डॉक्युमेंटचा इश्यू झाला किंवा कुणाचं ॲडमिशन कॅन्सल झालं, जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे त्यामधून जर काही जागा वॅकंट राहिल्या तर तुम्हाला इथे चान्स जो आहे तो मिळू शकतो.
सो ही वेटिंग लिस्ट आहे फॉर द ओपन कैंडिडेट. सो ओपन कैंडिडेट मधून ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांची ही वेटिंग लिस्ट इथे दिलेली आहे. ओके, त्यानंतर ही सिलेक्टेड एस सी कैंडिडेट की लिस्ट आहे हॉस्पिटल वाइज. सो एस सी कैटेगरी मधून तुम्ही जर फॉर्म भरला असेल सो तुम्हाला सुद्धा 24 जुलै रोजी रिस्पेक्टिव हॉस्पिटलला सकाळी 10 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. हे खूप गरजेचं आहे ऍडमिशन आता कन्फर्म करणं. सो मोरे रितिका हिचं एस सी कॅटेगरीमधून ते के एम हॉस्पिटल. सो प्रत्येकाचं नाव तुम्ही इथे चेक करू शकता. सो ही संपूर्ण लिस्ट आहे एस सी कॅटेगरीसाठी. त्यानंतर एस सी कॅटेगरीचीच वेटिंग लिस्ट इथे खाली दिलेली आहे. त्यानंतर इथे प्रत्येक कॅटेगरी वाईज लिस्ट आहे. त्यानंतर ही सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट आहे. ही आहे एस टी कॅटेगरीसाठी. सो एस टी कॅटेगरीमधून इथे 22 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि 9 जणांची इथे वेटिंग लिस्ट लागलेली आहे. 16 जणांची आहे टोटल. त्यानंतर पुढे इथे एन टी ए व्ही जे ए यांचीही सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट आहे. 9 जागा ज्या आहेत ते सिलेक्टेड आहेत. त्यानंतर 6 जागांसाठी वेटिंग लिस्ट इथे लावण्यात आलेली आहे. त्यानंतर ही आहे एन टी बी. सो तुम्ही कॅटेगरी वाईज चेक करू शकता. एन टी सी प्रत्येकाची सिलेक्टेड लिस्ट आणि वेटिंग लिस्ट इथे लागलेली आहे. सिलेक्टेडमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांचं ॲडमिशन कन्फर्म आहे. सो तुम्हाला रिपोर्टिंग इथे करायचं आहे 24 जुलै रोजी. ज्या हॉस्पिटलचं नाव लिहिलेलं आहे पुढे तिथेच रिस्पेक्टिव्ह हॉस्पिटलमध्ये. सो हे कंपल्सरी लक्षात ठेवा. सो ही एन टी डीसाठी सिलेक्टेड आणि वेटिंग लिस्ट आहे. त्यानंतर ही आहे आता ओ बी सीसाठी. सो ओ बी सीच्या इथे जागा होत्या बऱ्याच. सो सिलेक्टेड ओ बी सी कॅन्डिडेटची लिस्ट आहे. सो तुम्ही इथे बघू शकता. सो ही आहे ओ बी सी कॅन्डिडेटसाठी. सो 61 जागा ज्या आहेत ते सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत ओ बी सीसाठी. आणि त्यानंतर खाली इथे वेटिंग लिस्ट आहे. सो यामधून जर कुणाचं ॲडमिशन नाही झालं, डॉक्युमेंटचा काही इश्यू झाला किंवा त्यांचं जर ॲडमिशन नाही झालं तर त्यानंतर चान्सेस जो आहे तो मिळणार आहे इथे वेटिंग लिस्टच्या कॅन्डिडेटला. ओके, सो त्यानंतर ही एस बी सीची आहे. सो प्रत्येकाची इथे सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट आणि त्याच्याखाली वेटिंग लिस्ट इथे केलेली आहे. ई डब्ल्यू एसची आहे इथे. ओके, आणि त्यानंतर इथे लास्ट आहे जे ए एन एम थ्रू ॲडमिशन होते. सो ए एन एमची सुद्धा सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट आहे इथे. 18 जे कॅन्डिडेट आहे ते सिलेक्टेड आहेत आणि बाकी इथे जवळजवळ 13 जागा ज्या आहेत ते वेटिंगसाठी इथे दिलेले आहे. त्यानंतर डिसॅबिलिटी अंतर्गत सुद्धा इथे वॅकन्सी आहे. सो डिसॅबिलिटी अंतर्गत हॉस्पिटल वाईज दिलेला आहे. सो 2 कॅन्डिडेट सिलेक्टेड आहेत आणि बाकी इथे वेटिंग लिस्ट जी आहे ती दिलेली आहे. सो प्रत्येकजण कॅटेगरी वाईज तुमचं नाव तुमच्या लिस्टमध्ये चेक करू शकता. सो ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. कमेंटमध्ये सांगा कुणाकुणाचं इथे सिलेक्शन झालेलं आहे. बिकॉज सुरुवातीपासून आपण ही प्रोसेस बघतो आहे. सो तुमचं सिलेक्शन झाल्यामुळे मलासुद्धा इथे आनंद मिळतो. सो ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन इथे झालेलं आहे त्यांनी नक्की मला कमेंटमध्ये इथे इन्फॉर्म करून सांगा. ओके, सो जे काही प्रश्न असतील आता या रिलेटेड लिस्ट संपूर्ण दिलेली आहे. माहिती कशी चेक करायची ते सुद्धा सांगितलेलं आहे. सो जे काही प्रश्न असतील या रिलेटेड ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला इथे शेअर करा. म्हणजे ज्यांना ही माहिती हवी आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल. जसा तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला तसा इतरांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी संपूर्ण व्हिडिओला इथे शेअर करा. वेटिंग लिस्ट इथे 8 ऑगस्टला पुन्हा जर काही चान्सेस असतील तर लागेल. सो त्या संबंधी जरी लिस्ट इथे लागली पुन्हा सो तीसुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळू शकते. सो वेटिंग लिस्टवाल्याने सुद्धा नाराज होऊ नका. अजूनही चान्सेस आहे. 8 ऑगस्टपर्यंत तुम्ही इथे वाट बघू शकता. 8 ऑगस्टला पुन्हा इथे लिस्ट लागेल तर जागा काही शिल्लक असतील सो त्यानुसार तुम्हाला इथे ॲडमिशन मिळू शकतं. ओके, सो आपण ती लिस्ट 8 ऑगस्टला बघूया. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.